सायली सायली फॅशन डिझायनर मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला नेटची खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाईन सांगणार आहे तर ही डिझाईन जरा युनिक आणि न्यू स्टाईलची आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट येत होत्या की आम्हाला नेट नेटमध्ये तुम्ही डिझाईन दाखवा तर खास तुमच्यासाठी आज मी नेटचा बॅकनेक खूप छान असा न्यू स्टाईलची डिझाईन तुम्हाला सांगणार आहे तर मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे तर मी तुम्हाला हे अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाईन तुम्हालाही सहज शिवता येईल ठीक आहे चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर हे बघा हा नेटचा ब्लाउज पीस आहे आणि त्याचा कटिंग करून घेतलेला आहे हे बघा तुम्ही इथे बघू शकतात हे बघा हे कसं नेटचं आहे ठीक आहे आणि आपण याचा अस्तर पण कटिंग करून घेतलेला आहे तर हा आपण बोटनेक स्टिच करणार आहोत तर सगळ्यात आधी या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता ह्या ब्लाऊजची उंची आहे साडेबारा आणि एक इंच आपण मार्जिनसाठी घेत असतो त्यामुळे टोटल किती झाले इथे साडे तर हे बघा इथे साडे तेराला मार्किंग करून घेतलेली आहे यानंतर ह्या ब्लाउजचं शोल्डर टाकलेलं आहे आपण साडेसहा कारण ह्या ब्लाऊजचं पूर्ण शोल्डर घेणार आहोत आपण बोटनेकसाठी आणि ते पूर्ण शोल्डर आहे तेरा इंच तर तेरा इंचचं आपण घेणार आहोत निम्म म्हणजे तेराचं निम्म किती होतं साडेसहा तर हे बघा इथे साडेसहाला मार्किंग करून घेतलेली आहे त्यानंतर आपण याचा मुंडा टाकलेला आहे पावणे सहा हे बघा ठीक आहे आणि ह्या ब्लाउजची छाती बघूयात आपण किती चाती चाती आहे तर हे बघा बत्तीसची छाती आहे तर छातीचा नेहमी आपण चौथा भाग टाकत असतो तर हे बघा इथे छातीचा चौथा भाग आहे आठ आणि दीड इंच मार्जिनसाठी म्हणजेच टोटल किती झाले साडेनऊ तर इथे साडेनऊला मार्किंग करून हा बॅकनेक आपण कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर आता आपण हा कसा कट करायचा ते मी तुम्हाला सांगते तर ह्या ब्लाउजची गळारुंदी घेणार आहोत आपण साडेतीन इंच हे बघा आणि याचा मागचा गळा आहे दहा आणि त्यामध्ये आपण अर्धा इंच मार्जिनसाठी घेत असतो म्हणजे टोटल झाले साडे दहा हे बघा इथे साडे दहाला मार्किंग करून घेतलेली आहे आणि पुन्हा एक मार्किंग आपण आडवी करणार आहोत साडेतीन गळारुंदीची हे बघा आणि हा बॉक्स आपण ड्रॉ करून घेऊयात ठीक आहे तर हा आपण चौकोनी आतल्या साईडला ठेवणार आहोत तर हा आपण कटिंग करून घेऊयात ठीक आहे तर हे बघा हा आपण चौकोनी गळा कटिंग करून घेतलेला आहे यानंतर आता याचं पण आपण कट करून घेऊयात तर हा एकदम व्यवस्थित आपल्याला एकावर एक ठेवायचा आहे सगळ्यात आधी आणि याची गळा रुंदी आपण टाकणार आहोत साडेतीन इंच हे बघा इथून आणि खाली गळा घेणार आहोत आपण तीन तर अर्धा इंच मार्जिनसाठी लागतो त्यामुळे इथे साडेतीनला मार्किंग करून घेणार आहोत आपण आणि इथे पण हे बघा साडेतीनला मार्किंग करून घेऊयात तर हे बघा हे पण आपण गोल कट करून घेतलेला आहे याचा गळा पण आणि हे बघा हा अस्तरचा गळा कट करून घेतलेला आहे आपण चौकोनी ठीक आहे तर आता आपण याला गळापट्टी लावून घेऊयात सगळ्यात आधी तर हे बघा या अस्तरला गळापट्टी लावण्याच्या आधी मी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगते तुम्हाला की याचं जे शोल्डर आहे ना ते आपण एक इंच कमी घेणार आहोत रेग्युलर जे आपलं शोल्डर आहे ना त्याच्यापेक्षा तर हे बघा इथे एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि इथे खालच्या साईडला पण एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हे आपण जॉईन करून घेऊयात आणि एवढं आपल्याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे तर याच्यावरचं जे नेटचं कपडं आहे त्याचं आपण कट नाही केलेलं आहे फक्त जे अस्तर आहे ना त्याचंच एक इंच कट केलेलं आहे हां एवढं लक्षात राहू द्या आता ते कट केल्यानंतर आपण याला ही गळापट्टी लावून घेऊयात तर ही साधारणत आपण एक ते दीड इंचाची घेतलेली आहे तर हे बघा ही पट्टी जॉईंट झालेली जा आहे त्यानंतर आपण ह्या पट्टीला छोटे छोटे कट्स मारूयात म्हणजे आपला शेप व्यवस्थित येईल ठीक आहे कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने बरोबर ते फोल्ड करायचं आहे आणि यावर टीप घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात आपण इथे टीप मारून घेतलेली आहे ठीक आहे त्यानंतर काय करणार आहोत आता आपण हे बघा याला गळापट्टी लावून घेऊयात तर हे बघा याला आता आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे तर आपण ह्या गळ्याला छोटे छोटे कट्स मारून घेऊयात ठीक आहे तर कट्स मारून झाल्यानंतर हे बघा हे नीट लक्ष द्या कारण की याच्यावरच आपल्या गळ्याचा शेप डिपेंड आहे हे बघा हे मध्ये घ्यायचं आहे असं बरोबर इकडच्या साईडला फोल्ड करून त्यानंतर हे यावर फोल्ड करायचं आहे आणि हे बघा इथे बरोबर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे इथे ठीक आहे ठीक आहे तर हे बघा इथे आपण गळ्याला टीप मारून घेतलेली आहे आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हे बघा आपण काय करूया त्याचं सेंटर काढून घेऊयात या सेंटरला आपण मार्किंग करून घेऊयात ठीक आहे आणि याचा पण आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे तर हे बघा कपड़ा हा जो कपडा आहे तो आपण उलटा ठेवलेला आहे आणि त्यावर आपल्याला हा गळा पण उलटा ठेवायचा आहे पण बरोबर हे बघा सेंटरला ठेवायचं आहे आपल्याला म्हणजे तो बरोबर इथे पण एक इंच सोडून आला पाहिजे एवढं लक्षात राहू दे हे बघा इथं जॉईन करणार आहोत आपण तर आपण इथे पिना लावून घेऊयात ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे इथून एज इट इज आहे तसं जॉईन करून घ्यायचं आहे ठीक आहे तर मी इकडनं सुरुवात करते ठीक आहे तर हे बघा इथे आपण कडेकडेला जॉईन करून घेतलेला आहे ठीक आहे यानंतर हे बघा आपण हे शोल्डर पासून हे पूर्ण ॲज इट इज जसं आहे ना तसं जॉईन करून घेणार आहोत आणि त्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात आपण हे जॉईन करून घेतलेलं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा पण कट करून घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर काय करणार आहोत आता आपण याला बॅक साइडला टक्स टाकून घेऊयात ठीक आहे ते हे बघू शकता तुम्ही आपण बॅक साईडला टक्स टाकून घेतलेले आहेत आता आपण कमरेच्या साईडला पट्टी लावून घेऊयात ठीक आहे ही पट्टी लावल्यानंतर आपण हे बघा ही आतल्या साईडने फोल्ड करून इथे वरच्या साईडने दापटीप देऊन घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा इथे आपण गापटीप देऊन घेतलेली आहे आणि इथे आतल्या साईडने पूर्ण ब्लाउज झाल्यानंतर हे बघा ह्या प्रकारे फोल्ड करून आपण इथे हातशिलाई करून घेणार आहोत ठीक आहे आता हे झाल्यानंतर आपण काय करूयात मध्ये ह्या सेंटरला आपल्याला हे बघा ही अस्तरच्याच कपड्याची पट्टी लावायची आहे साधारणतः एक इंचाची ठीक आहे तर हे बघा मी ह्या प्रकारे फोल्ड करत आहे बरोबर इथे सेंटरला ठेवून जॉईंट करून घ्यायचे आहे तर हे बघा ही पट्टी आपण मध्ये लावून घेतलेली आहे तर ह्या पट्टीलाच कडेकडेने आपण लेस लावून घेणार आहोत तर हे बघा ही लेस आहे ब्लॅक आणि गोल्डन कलरच्या कॉम्बिनेशनची तर ती आपण ह्या दोन साइडला लावून घेऊयात हे बघा ह्या दोन्ही साईडने आपण ही लेस लावून घेतलेली आहे आता यानंतर काय करणार आहोत हे बघा ही रेड कलरची आहे तर ती इथे ह्या शेपला लावून घ्यायची आहे ठीक आहे तर हे बघा इथे आपण ह्या गळ्याला चौकोनी गळ्याला आणि ह्या आपल्या आतल्या गोल गळ्याला लेस लावून घेतलेली आहे तर बघा खूप सुंदर असा हा बोटनेक आपला रेडी झालेला आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला की इथे मध्ये ट्रान्सपरंट आहे पण ते हे मशीनमुळे दिसत नाही आहे ते सेम सेम दिसते तर हे बघा तुम्ही इथे बघू शकतात आपला नेटचा बोटनेक ब्लाऊज खूप सुंदर शिवून तयार झालेला आहे तर इथे मधल्या साईडला आपण बटन्स लावून घेऊयात हे बघा गोल्डन कलरचेच लावते म्हणजे ते छान मॅच होत आहे तर हे बघा इथेमध्ये मी गोल्डन कलरचे बटन्स लावून घेतलेले ला ला आहे तर खूप सुंदर असे लूक आलेला आहे तर हा आपला नेटचा बोटनेक ब्लाऊज तयार झालेला आहे तर खूप सुंदर अशी ही डिझाईन आहे आणि मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीत आणि एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेला आहे की ते तुम्हालाही सहज समजेल ठीक आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा ही डिझाईन तुम्हाला पण नक्की जमेल आणि डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल ओके Thank you.